चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा अपकमिंग एग्जाम साठी किंवा एक जनरल नॉलेज साठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। हे आपली एक स्पेस एजन्सी आहे, जशी अमेरिकेची नासा, जपानची जाक्सा, त्याच्यानंतर विचार केला रशियाची रॉस कॉस्मॉस, तशी इंडियाचा विचार केला तर आपण इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। आता एकंदरीत इस्रोचे आजच एक नवीन चेअरपर्सन झाले, मग ते चेअरपर्सन कोण आहे, याच्या आधी इस्रोचे चेअरपर्सन कोण होते, ज्याला आपण डायरेक्टर म्हणतो, इस्रोचे डायरेक्टर कोण होते, ह्या सगळ्याच गोष्टी किंवा इस्रोचा पूर्ण इतिहास काय आहे, म्हणजे अपकमिंग ज्या वेगवेगळ्या एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये ह्या गोष्टींचं महत्व किंवा याच्यावर विचारले जाणारे वेगवेगळे क्वेश्चन्स आणि सोबत सोबत जनरल अवेअरनेस पर्पज साठी इस्रो बद्दलची माहिती आपण पूर्ण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत। तर एकंदरीत सगळ्यात आधी इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। मग एकंदरीत या इस्रो बद्दल पूर्ण डिटेल माहिती बघत असताना किंवा इस्रोचे नवीन चेअरपर्सन कोण झाले, तर इस्रोचे नवीन चेअरपर्सन झाले तुमचे डॉक्टर एस सोमनाथ। म्हणून डॉक्टर एस सोमनाथ हे आता इस्रोचे 11वे नवीन चेअरपर्सन आहे, 11वे नवीन चेअरपर्सन डॉक्टर एस सोमनाथ म्हणून अपॉइंट करण्यात आले। आता डॉक्टर एस सोमनाथ बद्दल जर विचार केला आपण, तर ते याच्या आधी कोण होते, डायरेक्टर होते विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ते डायरेक्टर म्हणून काम करत होते, सोबत सोबत ते एरोस्पेस इंजिनियर, सोबत सोबत रॉकेट सायंटिस्ट आणि डायरेक्टर ऑफ विक्रम साराभाई स्पेस सेंटर। असं इथून मागं त्यांचं कुठं कुठं काय काय होते हे पण आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, की सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा येतो आपल्यासाठी ते कितवे चेअरपर्सन आहे, कितवे चेअरपर्सन आहे, तर 11वे चेअरपर्सन आहे। 10वे कोण होते, आपले के शिवम सर। एकंदरीत 11वे कोण आहे, डॉक्टर एस सोमनाथ, डॉक्टर एस सोमनाथ 11वे चेअरपर्सन सर। त्याच्यानंतर जर मी सोबत सोबत विचार केला तर ती एरोस्पेस इंजिनियर, रॉकेट सायंटिस्ट, डायरेक्टर ऑफ विक्रम साराभाई स्पेस सेंटर याचे डायरेक्टर कोणत्या स्टेट मधून आहे सर, कोणत्या स्टेट मधून आहे, केरळा। याच्या आधी कोण उधर आहे, याच्या आधी आपले होते के शिवमजी, तमिळनाडू स्टेटचे होते, कोणत्या स्टेटचे होते, तमिळनाडू स्टेटचे होते। आता आपण एवढंच करून जातो, आपण एखाद्या एक्झामला जात असताना एवढंच करून जातो, इस्रोचे नवीन चेअरमन कोण झाले, के सोमनाथ म्हणून आहे, एकंदरीत डॉक्टर एस सोमनाथ म्हणून आहे, हे झाले फार फार, तर याच्या पुढे गेलो तर आपण इथपर्यंत करून जातो। 11वे चेअरपर्सन येते, मग 10वे कोण होते, बस यांचं स्टेट कोणतं आहे, 10 नंबर त्यांचं स्टेट कोणतं आहे, पण एवढंच गरजेचं नाही। दिवसेंदिवस थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढतीये, म्हणून मला ओव्हरऑल पूर्ण अंदाज पाहिजे की एकंदरीत या सगळ्या गोष्टी काय काय, एकंदरीत या सर्व गोष्टी काय काय। तर बघा, आता आपण चालू करूया थोडीशी हिस्ट्री पासून, अराउंड एक 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पण त्याच्यामध्ये पूर्ण गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतील, पूर्ण सर्व गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतील। बघा, सगळ्यात सुरुवातीला महत्वाचा मुद्दा म्हणजे इंडियन नॅशनल कमिटी, इंडियन नॅशनल कमिटी फॉर द स्पेस रिसर्च इन कॉस्पर, ज्याला आपण म्हणतो इन कॉस्पर, याची स्थापना झाली 1962 ला इन कॉस्पर म्हणून, इन कॉस्पर म्हणून। ही पण भारताची स्पेस एजन्सी, म्हणजे आपण स्पेस एजन्सी किंवा अंतराळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी लॉन्च करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली 1962 ला। कोणी केली, तेव्हा आपले प्राईम मिनिस्टर होते जवाहरलाल नेहरूजी, जवाहरलाल नेहरू आणि आपले विक्रम साराभाई, विक्रम साराभाई, त्यांना आपण म्हणतो फादर ऑफ स्पेस प्रोग्राम, फादर ऑफ स्पेस प्रोग्राम। मग एकंदरीत याच कन्वर्जन झालं इस्रो मध्ये 1969 ला, म्हणून आपल्यासाठी इन कॉस्पर महत्वाचं आहे, आपल्यासाठी त्याचा फुलफॉर्म महत्वाचा आहे, तिची स्थापना कधी झाली होती ते महत्वाचं आहे। इंडियन नॅशनल कमिटी फॉर द स्पेस रिसर्च 1962 ला तयार झाली आणि त्याला 1969 मध्ये कन्वर्ट करण्यात आलं इस्रो मध्ये, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये 1969 ला। मग गुरुजी महत्वाचं सोबत सोबत काय, त्याच्यामध्ये पहिले चेअरपर्सन कोण होते, हेच विक्रम साराभाई, ते इथं पण चेअरपर्सन होते 1969 ला, पण ते चेअरपर्सन होते विक्रम साराभाई। मग आपल्यासाठी महत्वाचं की सगळ्यात पहिला मुद्दा
इसरोचे पहिले चेअरपर्सन कोण तर विक्रम साराभाई. विक्रम साराभाई याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात बरं का. जसं मी आत्ताच रिसेंटली अर्णा संधूवर एक लेक्चर टाकलं होतं आणि एसबीआयने विचारलं होतं कितवं इडिशन होतं, मिस युनिव्हर्स कितवं इडिशन होतं एक्झामला विचारलं होतं. आता इस्रोचे नवीन चेअरमन झाले सगळ्यांना पाठे, पेपरला असं नाही विचारणार इस्रोचे नवीन चेअरमन चेअरपर्सन कोण आहे, तर ते कितवे मग पहिले कोण होते, इस्रोच्या आधी आपलं काय होतं, त्याची स्थापना कधी झाली होती, इस्रोची स्थापना कधी झाली, सोबत सोबत मग इस्रोची स्थापना बघा 15 ऑगस्ट 1969 कोण होते फाउंडर विक्रम साराभाई, इस्रोचं हेडक्वार्टर कुठे रे बँगलोरला, लक्षात येत आहे का, इस्रोचं हेडक्वार्टर कुठे आहे बँगलोरला आहे. त्याच्यानंतर डायरेक्टर डॉक्टर एस सोमनाथ ज्याला आपण चेअरपर्सन असे म्हणतो, 11वे चेअरपर्सन आहे, 11वे डायरेक्टर आहे. त्याच्यानंतर ओनर डिपार्टमेंट ऑफ द स्पेस अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इस्रोचे ओनर कोण आहे डिपार्टमेंट ऑफ द स्पेस अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, यांचा टेन्युअर 3 वर्षाचा असतो बरं का. जे डॉक्टर एस सोमनाथ म्हणून अपॉइंट करण्यात आले यांचा टेन्युअर किती वर्षाचा आहे, 3 वर्षासाठी अपॉइंट करण्यात आले. मग इस्रोची स्थापना मला माहित पाहिजे, इस्रोचे फाउंडर कोण होते, हेडक्वार्टर डायरेक्टर त्याच्यानंतर ओनर, ह्या सगळ्या गोष्टी सोबत सोबत महत्वाचे आता ह्यावाल्या गोष्टी सोबत सोबत महत्वाचे आता ह्यावाल्या गोष्टी ज्या मी सांगतोय बघा कोणकोणत्या. सर हे आत्ताच तुम्ही सांगितलं एकंदरीत मला की इंडियन नॅशनल कमिटी फॉर द स्पेस रिसर्च 1962 आपलं प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी चालू केलं होतं. त्याच्यानंतर इस्रोची स्थापना त्याच्यापासूनच इस्रो तयार झालं, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 1969 त्याचे पहिले चेअरपर्सन होते विक्रम साराभाई. पण माझ्यासाठी हा वाला चार्ट खूप जास्त महत्वाचा, माझ्यासाठी हा इस्रो वाला चार्ट खूप जास्त महत्वाचा की फर्स्ट चेअरपर्सन कोण आहे, पहिले चेअरपर्सन कोण आहे. सर विक्रम साराभाई 1969 पासून 72 पर्यंत होते, ऍक्च्युली त्यांचा विचार केला तर 62 पासून होते पण इस्रो तयार झाले 1969 1970 पासून 72 पर्यंत हे होते, 72 पर्यंत हे होते. त्याच्यानंतर सेकंड एम जी के मेनन म्हणून 1972 जानेवारी 72 ते सप्टेंबर 72 अवघे नऊ महिने सेकंड चेअरपर्सन ऑफ इस्रो. थर्ड चेअरपर्सन ऑफ इस्रो सतीश धवन, तुम्ही ऐकलं असाल सतीश धवन स्पेस सेंटर वगैरे, तर सतीश धवन हे तिसरे चेअरपर्सन होते इस्रोचे. आतापर्यंतच्या इतिहासात 1969 पासून तर 2022 पर्यंत सगळ्यात जास्त काळ चेअरपर्सन म्हणून काम करणारे सतीश धवन आहे. इस्रोचे चेअरपर्सन म्हणून काम करणारे कोण आहे, सतीश धवन, जवळपास 12 वर्ष 1972 पासून 1984 पर्यंत. मग एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर सर मला पहिले महत्वाचे, मला दुसरे महत्वाचे, मला तिसरे महत्वाचे, याच्या आधी 10वे होते के शिवम 2018 ते 2022, जवळपास 4 वर्ष काम केलं त्यांनी. मग 11th नंबरला कोण आलं, डॉक्टर एस सोमनाथ म्हणून 2022 ऑनवर्ड, इथून पुढे 3 वर्षाचा त्यांचा टेन्युअर आहे. म्हणजे 15 जानेवारीला अपॉइंट करण्यात आला त्यांना, 15 जानेवारी 2022 2023 2024 2025 15 जानेवारी 2025 पर्यंत त्यांचा टेन्युअर असेल इथपर्यंतच्या गोष्टी. सोबत सोबत हे पण लक्षात घ्या 15 जानेवारी आर्मी डे पण सेलिब्रेट केला जातो, आर्मी डे हे पण माझ्यासाठी महत्वाचं आहे. आता थोडस पुढे जाऊया बघा, मग काही महत्वाचे क्वेश्चन्स रिलेटेड टू इस्रो, काही महत्वाचे क्वेश्चन्स किंवा मी ज्याला हिस्ट्री असे म्हणेल, मी ज्याला हिस्ट्री असे म्हणेल जे माझ्यासाठी महत्वाचं मला वाटतं, असे 7-8-10 महत्वाचे हिस्ट्री मधले क्वेश्चन इस्रोच्या रिलेटेड आपण बघूया, जे पी एक्झाम साठी महत्वाचे, जे आपल्या नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहे अशा काही गोष्टी आपण बघूया. बघा, हु वॉज द फर्स्ट चेअरपर्सन ऑफ इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे पहिले चेअरपर्सन विक्रम साराभाई सर आत्ताच पाहिलं. सेकंड, विच इज द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च बाय इस्रो, पहिलं कोणतं सॅटेलाइट इस्रोने लॉन्च केलं, इस्रोने लॉन्च केलेलं पहिलं सॅटेलाइट कोणतं, कल्पना 1, इस्रोने लॉन्च केलेलं पहिलं सॅटेलाइट कोणतं, कल्पना 1, माझ्यासाठी हे पण महत्वाचं. व्हॉट इज द नेम ऑफ द फर्स्ट सॅटेलाइट, नेम ऑफ द फर्स्ट सॅटेलाइट बिल्ट बाय इंडिया,
इंडिया द्वारे सगळ्यात पहिलं कोणतं सॅटेलाइट सोडलं गेलं होतं जेव्हा इस्रो नव्हतं पण तर ते होतं आपलं आर्यभट्टा म्हणून आर्यभट्टा आपण दुसऱ्या स्पेस एजन्सी वरून ते सॅटेलाइट लॉन्च केलं होतं तेव्हा इस्रो वरून नव्हतं केलं इस्रोतून पहिलं सॅटेलाइट आपण कल्पना वन लॉन्च केलं फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च बाय इस्रो कल्पना वन पण इंडियाचं पहिलं सॅटेलाइट आर्यभट्ट इंडियाचं पहिलं सॅटेलाइट आर्यभट्ट आता तसं काय नसतं आपण सॅटेलाइट बनवलं दुसऱ्या देशातून पण ते लॉन्च करू शकतो आपल्या इस्रो वरून पण आपण बाकीच्या देशांचे सॅटेलाइट काय करतो लॉन्च करत असतो या हिशोबाने हा एक मुद्दा मी सोबत सोबत काय करतो लक्षात घेतो त्यानंतर पुढे आता हे एक महत्वाचं बँकिंग न्यूज महामॅरेथॉन आज मी लेक्चर शूट करतोय 15 जानेवारीला आज शनिवार आहे उद्या रविवार परवा सोमवारी रात्री 9 वाजता महामॅरेथॉन आहे टॉप 50 बँकिंग न्यूज जुलैपासून तर डिसेंबरपर्यंतच्या ज्या टॉप 50 बँकिंग न्यूज आहे बँकवरच्या न्यूज आहे आयबीपीएस पीओ मेन्स आयबीपीएस क्लर्क मेन साऊथ इंडियन बँक पीओ साऊथ इंडियन बँक क्लर्क त्याच्यानंतर येणार आहे ईएसआयसी युडीसी या सर्व एक्झामसाठी किंवा अपकमिंग ज्या काही एक्झाम्स असतील हे एक्झामसाठी अतिशय महत्वाचं लेक्चर कारण बँकिंग न्यूज मधले मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील एक्झाम मध्ये पाहायला भेटतील मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं आपण 50-50 क्वेश्चनची एक सिरीज घेऊ पण ते क्वेश्चनची मी सिरीज चालू केली मला त्याच्यामध्ये तेवढं लॉजिक वाटलं नाही कारण ते क्वेश्चन मी वाचणार त्याचं अँसर मी सांगणार त्यामध्ये तेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होत नव्हत्या म्हणून ते जे 50 क्वेश्चनचे जे 8 लेक्चर होते तर ते आपण काय करूया स्किप करूया पण हे जे असे जे महत्वाचे सेशन आहे बँकिंग न्यूज महामॅरेथॉन तर 50+50 बँकिंग न्यूज एकदम डिटेल मध्ये समजून घेऊया अपकमिंग पीओ क्लेरिकल मेन साठी तर हे सोमवारी संध्याकाळी 9 वाजता तुम्ही शनिवारी लेक्चर पाहत असाल रविवारी पाहत असाल सोमवारी पाहत असाल हे जे लेक्चर शूट करतोय तर सोमवारी संध्याकाळी 9 वाजता हे लेक्चर पाहायला विसरू नका खूप महत्वाचं लेक्चर असणार आहे अपकमिंग सर्वच मेन साठी पुढे नेक्स्ट क्वेश्चन इन विच प्लेस विक्रम साराभाई स्पेस सेंटर लोकेटेड विक्रम साराभाई स्पेस सेंटर कुठे आहे तर एकंदरीत तिरुअनंतपुरम केरळा पण इस्रो कुठे आहे बँगलोरला इस्रोचं हेडक्वार्टर कुठे आहे बँगलोरला पण तुमचं विक्रम साराभाई स्पेस सेंटर कुठे आहे तिरुअनंतपुरम केरळा त्यानंतर बघा काही महत्वाचे क्वेश्चन्स मी आणलेले बरं का हिस्ट्रीच्या रिलेटेड क्वेश्चन्स जे एक्झामला विचारू शकतात बघा Who was the first person to walk on the moon as the commander of the American mission Apollo 11 in July 1969? Neil Armstrong. पहिला चंद्रावर चालणारा माणूस कोण आहे पहिला चंद्रावर चालणारा माणूस कोण आहे अपोलो 11 या मिशन नुसार अमेरिकेने पाठवला होता तर नील आर्मस्ट्रॉंग म्हणून माझ्यासाठी महत्वाचं विच वन इज द फर्स्ट सॅटेलाइट एक्सक्लुसिव्ह यूज फॉर एज्युकेशन पर्पज असं पहिलं कोणतं सॅटेलाइट आहे जे एक्सक्लुसिव्हली स्पेशली एज्युकेशनल पर्पज साठी युज केलं एज्युकेशनल पर्पज साठी पाठवलं तर युजू सॅट म्हणून आपण ज्याला म्हणतो युजू सॅट EDUSAT युजू सॅट नावाचं सॅटेलाइट आहे हे पहिलं स्पेशली पर्पज फॉर द एज्युकेशन पर्पज साठी पाठवलेलं फर्स्ट सॅटेलाइट आहे युजू सॅट त्यानंतर पुढे नेम ऑफ द प्लेस फ्रॉम वेअर चंद्रयान वन वॉज लॉन्च चंद्रयान वन कुठून लॉन्च केलं होतं तर तुमचं सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा मी तुम्हाला सतीश धवन बद्दल माहिती सांगितले सतीश धवन हे थर्ड चेअरपर्सन ऑफ इस्रो 1972 ते 1984 त्यांचा कार्यकाळ होता थर्ड चेअरपर्सन ऑफ इस्रो अतिशय महत्वाचा व्यक्ती सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटावरून पहिलं चंद्रयान पाठवलं होतं आपण कोणतं व्हेकल वापरलं होतं PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल याला आपण व्हेकल म्हणतो पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल तुमचं अराउंड C11 पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल PSLV फुल फॉर्म पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल C11 हे वापरलं होतं पहिलं चंद्रयान चंद्रयान 2 बद्दल तुम्हाला माहिती आहे चंद्रयान 2 चं मिशन चंद्रयान 2 लॉन्च बाय चंद्रयान 2 कोणी लॉन्च म्हणजे कोणत्या सॅटेलाइट द्वारे लॉन्च केलं होतं GSLV जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल जिओ सिंक्रनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल MK3 त्यालाच आपण बाहुबली पण म्हणतो पिक नेम त्याचं पण जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल नुसार आपण चंद्रयान 2 पाठवलं होतं आणि पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल नुसार आपण
पोलर सैटेलाइट लॉन्चिंग व्हीकल C11 नुसार आपण चंद्रयान 1 पाठवलं होतं. तर चंद्रयान 2 हे मिशनला के शिवमजी होते. आता रिसेंटली झालेली गोष्ट आहे 2019 मध्ये, तर तो पूर्ण किस्सा काय होता अराउंड द चंद्रयान 2 खूप जवळ जाऊन आपलं मिशन फेल झालं होतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हीकल, मला याचे फुल फॉर्म एक्झाम साठी महत्वाचे आहे. पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हीकल, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हीकल, यावाल्या गोष्टी. त्यानंतर चंद्रयान 2 ची रितु कारीडाल मिशन डायरेक्टर होती आणि मुथैया वनिता प्रोजेक्ट डायरेक्टर होती. प्रोजेक्ट डायरेक्टर मुथैया वनिता. तर या हिशोबाने एकंदरीत इस्रो काय, इस्रोचे चेअरपर्सन कोण झाले, कितवे चेअरपर्सन झाले, याच्या आधी कोण होतं, पहिले कोण होते, दुसरे कोण होते, तिसरे कोण होते, सगळ्यात जास्त कार्यकाल कोणाचा होता, एकंदरीत काही हिस्टॉरिकल त्याच्याबद्दलचे क्वेश्चन्स, हे असे सर्व क्वेश्चन्स आपण या सेशन मध्ये पाहिले. अतिशय महत्वाचे, आपण फक्त वन लाइनर करून जाण्याचा प्रयत्न करतो, आपण फक्त काय करतो वन लाइनर करून जाण्याचा प्रयत्न करतो, पण एक्झाम मध्ये थोडस डीप मध्ये येतंय, डीप मध्ये येतंय, मग आपल्याला त्या डीप गोष्टी माहिती पाहिजे. या सिरीज मधला आपलं हे जवळपास चौथं लेक्चर, याच्या आधी एक बिपिन रावत सरांवर लेक्चर टाकलं होतं, एक त्याच्यानंतर हरना संधूवर टाकलं होतं, एक त्याच्यानंतर सिंधुताई सपका यांच्यावर टाकलं होतं, आणि आता हे इस्रोवर एक रेकॉर्डेड लेक्चर आपण काय केलंय टाकलंय. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी, अधिक माहितीसाठी किंवा वेगवेगळ्या अपडेटसाठी आपलं चॅनल आहे जीएच सारथी जीए बाय अक्षय चोळके, तर ह्या नावाने सारथी जीए बाय अक्षय चोळके हे चॅनल जॉईन करू शकता. डेली अपडेट्स त्या चॅनलवर येतात, डेली अपडेट्स त्या चॅनलवर येतात. तर चला अशा प्रकारे आजचं जे सेशन होतं आपलं इथे आपण ते संपूया. खूप खूप धन्यवाद, बाय.